बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कालीला आयुष्यात फक्त नृत्यच करायचं पण हे कसं शक्य आहे त्याच्या लहानशा गावात मुलगे नृत्यभित्य असलं काही करत नाहीत आणि भरतनाट्यम तर नाहीच नाही ही गोष्ट आहे स्वप्नांबद्दलची आणि आपली स्वप्नं खरी होऊ शकतात यावर विश्वास ठेवण्याबद्दलची गोष्टीचं नाव आहे कालीला नृत्य करायचं आहे ओरिजिनल स्टोरी काली वॉन्ट्स टू डान्स बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे अपर्णा कार्तिकेयन चित्रांकन सोमेश कुमार मराठीत अनुवाद जुई कुलकर्णी गोष्टीचं वाचन असावरी दोषी लेखिका अपर्णा कार्तिकेयन यांनी जे मूळ स्वरूपातलं आर्टिकल कालीबद्दल लिहिलं ती वेबसाईट आहे रुरल इंडिया ऑनलाईन डॉट ओ आर जी तुम्ही या वेबसाईटवर जाऊन कालीबद्दलची तीन ते चार आर्टिकल्स अपर्णा कार्तिकेयन यांनी लिहिलेली नक्कीच वाचू शकता वेबसाईट मी गोष्टीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे <स्थाँगा> कोवलम हे मासेमारी करणाऱ्या लोकांचं एक खेडेगाव जे आहे केरळ राज्यामध्ये या गावात राहणारा काली वीर पाथिरन या नावाचा हा तरुण या गावाचा हिरो आहे छे छे काली काही कोणी अभिनेता नाही आहे किंवा तो काही दुष्ट लोकांशी हाणामारीसुद्धा करत नाही काली त्याच्या गावचा हिरो बनलाय कारण तो नृत्य शिकलेला आहे दोन हजार सालची गोष्ट काली तेव्हा आठ वर्षांचा होता इतर सगळ्याच मुलांसारखा कालीसुद्धा शाळेत जात असे मित्रांबरोबर खेळत असे आणि टी सुद्धा बघत असे मात्र कालीचं वेगळेपण म्हणजे तो अतिशय सुंदर नृत्य करत असे कालीला टी व्हीवर पद्मिनी यांचं नृत्य बघायला फार आवडायचं पद्मिनी या प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत आपण सुद्धा पद्मिनी यांच्यासारखंच सलंगी म्हणजे घोट्यावर बांधायचे घुंगरू हे बांधले आहेत आणि भरतनाट्यम करतो आहोत अशी कल्पना काली स्वतःशी करत असे तरीताना जोनुती मी तकथरी किततका ति गेनतम ति गेनतम ति गेनतम काली सुंदर नृत्य करत असल्याने कालीच्या शिक्षकांनी त्याला शाळेतील कार्यक्रमात ते सादर करायला सांगितलं लवकरच त्या कोळ्यांच्या त्या लहानशा खेडेगावात काली एक भरतनाट्यम नर्तक म्हणून प्रसिद्ध झाला एके दिवशी सारा चंदा यांनी कालीचं नृत्य पाहिलं सारा चंदा चेन्नई येथील एका हॉस्पिटलच्या व्यवस्थापक होत्या दित्तयुम ताताथई दित्तई युम ता ता कालीचं नृत्य सादरीकरण बघून त्या चकितच झाल्या काली हे नृत्य स्वतःचं स्वतःच शिकलं आहे हे, हे कळल्यावर तर त्या अगदी थक्क झाल्या सारा यांनी त्याला विचारलं काली तुला कलाक्षेत्र इथे जाऊन भरतनाट्यम शिकायला आवडेल का रे आधी तर सारा यांचं हे बोलणं ऐकून कालीला हसूच आलं त्याचा सारा यांच्या बोलण्यावर मुळी विश्वासच बसला नाही एकतर दलितांना शिकण्याची संधीच कमी मिळत असे त्यातून भरतनाट्यम शिकून त्यावर प्रभुत्व मिळवणं हे तर अजून कर्मकठीण कालीला नृत्याच्या क्लासमध्ये जाऊन ते नीट शिकता येईल इतपत त्याच्या कुटुंबाकडे पैसेसुद्धा नव्हते शिवाय एखादा मुलगा चरितार्थासाठी नृत्य करतो असं कधी कुणी ऐकलंय का हो पण सारा मात्र याबाबत अगदी गंभीर होत्या त्या म्हणाल्या काली तू एखाद्या नृत्य शाळेत जाऊन भरतनाट्यम नीटपणे शिकायलाच हवंस अरे मी तुझी फी भरेन ना मग सारा यांनी त्याला कलाक्षेत्र या विख्यात नृत्य शाळेत पाठवलं कलाक्षेत्र ही आपल्या देशातल्या सर्वोत्तम नृत्य शाळांपैकी ती एक आहे ती चेन्नईतील एक अतिशय सुंदर जागा आहे तिथे खूप सारी हिरवळ आहे लीला सॅमसन या सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना कलाक्षेत्राच्या प्रमुखपदी आहेत प्रवेशाच्या वेळी त्यांनी कालीला एखादं नृत्य सादर करायला सांगितलं कालीने कशीवशी त्याच्या पॅन्टवर एक साडी गुंडाळली आणि चित्रपटातल्या एका गाण्यावर नृत्य करून दाखवलं पण त्यावरून सुद्धा हा मुलगा शास्त्रीय नर्तक होऊ शकतो असं तिथल्या शिक्षकांच्या लक्षात आलं मोठं झाल्यावर आपण कोण व्हावं हे काही कालीला ठरवता येत नव्हतं आपण नेमकं काय व्हावं अभिनेता कलेक्टर शिक्षक जैवतंत्रज्ञ की एक नर्तक कालीचं कुटुंब आणि मित्र यांच्याकडून याबाबतीत काहीच धड मदत होत नव्हती कालीचा मामा तर त्याच्यावर गुरकावलाच नाचायला शिकून कोणी कधी आयुष्यात पैसे मिळवलेत का नुसता वेळ वाया घालवणे हे कालीचे मित्र त्याला चिडवायचे अरे काली फक्त मुलीच शिकतात नृत्य तू बायकी होणार बघ अशाने कालीच्या आईने मात्र त्याच्या मनात काय आहे याबद्दल प्रेमाने विचारलं काली तुझं नृत्यावर खरंच प्रेम आहे का रे नृत्य केल्यानेच तुला छान वाटतं का रे तुला ते नेहमीच करायला आवडेल का हो ग अम्मा नृत्यच माझ्यासाठी सर्वस्व आहे कालीने उत्तर दिलं मग आई म्हणाली मग आता तू कुणाचंही ऐकू नकोस जर नृत्य शिकण्याने तुला आनंद मिळत असेल तर तू फक्त नृत्य शिक नेहमीप्रमाणे आईकडेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती मग कालीच्या शाळेची शेवटची परीक्षा संपल्यावर काली दक्षिण चित्र इथे तीन प्रकारची लोकनृत्य शिकायला जाऊ लागला ओयलाटम धिन त नक न धिन 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 त नकडी न कधी न थपट्टम थकु कु था कु कु थ कु कुथ था थु कु था दत्ता दगुना, 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 दगुना। नंतरच्या महिन्यात काली कलाक्षेत्रधे भरतनाट्यम शिकू लागला या नृत्य शाळेतले पहिले काही दिवस त्याला घाबरवून सोडणारे आणि अगदीच एकटेपणा वाटायला लावणारे होते जेव्हा नृत्याचा खूप जास्त सराव होत असे आणि कालीचे पाय खूप दुखू लागत तेव्हा तो आईला फोन करून रडत असे मग आई त्याला कठोरपणे विचारायची काली मग तुला गावी म्हशी हाकायच्या आहेत का नाही आई म्हणायची जा तर मग तू उत्तम प्रकारे नृत्य शिकून घे काली हळूहळू कलाक्षेत्राच्या नवीन जगात रुळायला लागला इथे त्याला कितीतरी नवे मित्रमैत्रिणी मिळाले वर्गातील सगळ्याच विद्यार्थ्यांना तमिळ येत नसल्याने अनेकदा भाषेचा प्रश्न येत असे मग काली त्यांच्याशी भरतनाट्यममधील मुद्रा वापरून बोलत असे तू सुट्टीत घरी गेला होतास का तू खाल्लंस का कलाक्षेत्रामध्ये राहून काली अगदी निष्णात नर्तक बनला काली आता काटक बनला होता आणि ऊर्जेने भारलेला होता आता तो कित्येक तास नृत्य करू शकत असे नृत्यासोबतच तो कर्नाटक संगीतही शिकत होता कालीचा मित्रपरिवार खूप वाढला कलाक्षेत्रामध्ये देशभरातून आणि जगभरातून आलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण कालीचे मित्रमैत्रीण बनले होते वर्गातले सगळेजण त्यांच्या आशा आकांक्षा स्वप्न आणि त्यासोबतच आपापल्या घरून आणलेला खाऊसुद्धा एकमेकांबरोबर वाटून घेत असत कालीला नृत्याचं सादरीकरण करण्यासाठी भारतातून आणि जगभरातून बोलावणी येऊ लागली आता तो अनेकदा बस रेल्वे आणि विमानाने प्रवास करत असे कालीची ताई त्याला चिडवत असते काली तुला आठवतंय का लहानपणी तर तू उलटी केल्याशिवाय बसमधूनसुद्धा प्रवास करू शकायचा नाहीस कालीही त्यावर हसतो हे खरंच होतं लहानपणी काली नेहमी सोबत एक लिंबू आणि प्लास्टिकची पिशवी घेऊन मगच बसमध्ये पाय ठेवायचा जसजशी वर्ष लोटली तसतसं कालीने त्याच्या नृत्य सादरीकरणासाठी अनेक पुरस्कार मिळवले आता कालीने स्वतःची नृत्य शाळा देखील सुरू केली आहे कुथंबलम या नावाची ही शाळा कोवलम इथे आहे आता काली आणखी एका नृत्य सादरीकरणासाठी तयार आहे काली कालीने काळजीपूर्वक आपला मेकअप केलाय अगदी सहज रीतीने त्याने नृत्याचा पोशाख धारण केला मखमली पडदा वर जातो आणि कालीचं नृत्य सुरू होतं काली एक नर्तक द पीपल आर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया या अनुसार काली वीर पाथिरन हा बहुधा एकमेव असा नर्तक असावा ज्याने वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच अभिजात नृत्य प्रकार असलेलं भरतनाट्यम आणि अन्य तीन प्रकारच्या प्राचीन तमिळ लोकनृत्यांमध्ये नैपुण्य मिळवलेलं आहे कालीचा जन्म कोवलम नावाच्या एका लहानशा गावात झाला मासेमारी करणाऱ्या लोकांचं हे गाव चेन्नईपासून तसं फार दूर नाही काली अगदी लहान असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं त्याची आई इल्लमल्ली वीर पाथिरन बांधकाम मजूर होती तिने काबाड कष्ट करून काली आणि त्याच्या इतर भावंडांना वाढवलं सारा चंदा या चेन्नई येथील ग्रेमाल्टेस हॉस्पिटलच्या मॅनेजिंग कमिटीच्या सदस्य होत्या त्यांनी कालीचं कलाक्षेत्र या भारतातील सर्वोत्तम नृत्यशाळांपैकी एक अशा शाळेतलं नृत्य शिक्षण प्रायोजित केलं होतं कालीने दक्षिण चित्र इथे कन्नन कुमार यांच्याकडेही लोकनृत्याचे धडे घेतलेले आहेत नृत्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर कालीने कुथंबलम नावाची नृत्यशाळा कोवलम इथे सुरू केली पीपल्स आर्काईव्ह ऑफ रुरल इंडियातर्फे कालीवर एक माहितीपट तयार करण्यात आलाय अनेक वृत्तपत्रात आणि टी व्ही चॅनल्सवर कालीच्या मुलाखती प्रसिद्ध आहेत कालीला त्याच्या नृत्य सादरीकरणासाठी अनेक पुरस्कार मिळालेले असून त्यात संगीत अकादमीच्या स्पिरिट ऑफ यूथ या सन्मानाचाही समावेश आहे तर अशा या पथिरनचे नृत्याचे कार्यक्रम तुम्हाला कुठे कधीही पाहायला मिळाले तर ती संधी नक्की चुकवू नका आणि ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला तर तुम्ही नक्कीच विसरणार नाही वेबसाईट आहे www.booksthatspeak.com डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद